ताजा बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार, मी वेदिका सोनी, आपले बदलापूर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. नजर टाकू आजच्या ठळक घडामोडींवर. बदलापूर कात्रप परिसरात सतत लागणारे वनवे रोखण्यास वन विभाग अपयशी. बदलापूर कात्रप परिसरात सलग आठवडाभर वणवा लागत असल्यामुळे वनसंपदेला धोका निर्माण झाला आहे. त्यासोबतच चिकलोलीच्या ग्रामीण भागात असलेल्या डोंगरावर वणवा लागण्याच्या अनेक घटना सलग घडत आहे. मात्र या वणव्यावर नियंत्रण मिळवण्यात वन विभागाला अपयश येते. वॉर्ड क्रमांक 13 येथील श्री सुधा सोसायटी येथील नगरसेवक जयप्रकाश टांगसाळकर यांच्या मार्फत LED बसवण्यात आले. तेथील नागरिकांनी केलेल्या मागणीवर लगेचच निवारण केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. प्रभाग क्रमांक 16 मधील उद्योजिका महिलांसाठी मदतीचा हात म्हणून प्रभाग क्रमांक 16 चे शाखा प्रमुख भरत नवगिरे आणि उपविभाग संघटक संदीपा नवगिरे यांच्या माध्यमातून भव्य दिव्य वस्तूंचे प्रदर्शन 6 मार्च व 7 मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. बदलापूर शहरात कोरोनाचे काल दिवसभरात 25 रुग्ण आढळले तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 156 वर आहे. बदलापूर शहरात त्रिंबक बनसोडे या अंध व्यक्तीने अपंग स्वयंसंचालित स्टॉल सुरू केला असून या स्टॉलचे आज फीत कापून उद्घाटन करण्यात आले. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा आपले बदलापूर.